महाराष्ट्र में आज 8 बजे से 15 दिनों का लॉकडाउन नाफज किया गया है वजी अला उद्धव ठाकरे ने आज शब आवा से ख़िताब करते हुए महाराष्ट्र में कोरोना के संगीन सूरत हाल को देखते हुए अलबत् लाजमी खिदमत शुरू रहेंगी आइए जानते हैं 15 दिनों के लॉकडाउन में क्या चीज़ें खुले रहेंगी और क्या चीज़ें बंद रहेंगी सब्जी तरकारी की दुकानें किराना दुकानें दूध डेयरी बेकरी सभी तरह की खाने की दुकानें खुली रहेंगी इसी तरह बैंकों में पहले के मुताबिक काम जारी रहेगा महाराष्ट्र में लोकल ट्रेनें और बसें बंद नहीं होंगी ट्रांसपोर्ट पर किसी तरह का कोई रोक नहीं होगी ई कॉमर्स सर्विस और पेट्रोल पंप खुले रहेंगे रेस्टोरेंट से सिर्फ खाना मंगाया जा सकेगा मीडिया रिपोर्टरों को आने जाने की इजाज़त रहेगी शिव भोजन थाली मुफ्त में देंगे अस्पताल और तबी खदम से मुतल उमूर की इजाज़त रहेगी ज़रात से मुतल दुकानें खुली रहेंगी आप जानते हैं क्या कुछ बंद रहेगा यह लॉकडाउन में इबादत के मकाम स्कूल व कॉलेजेस निजी कोचिंग क्लासेस कटिंग की दुकान स्पा, सैलोन और ब्यूटी पार्लर ये एक मई को सुबह सात बजे तक बंद रहेंगे इसी तरह वाटर पार्क स्टेडियम स्विमिंग पूल ये भी बंद रहेंगे लोग रेस्टोरेंट में बैठ खाना नहीं खा पाएंगे गैर जरूरी सर्विस वाले दफातर को बंद रखा जाएगा बगैर काम के आमदरफ पर मुकम्मल पाबंदी रहेंगी लौकरत लवकर है प्रसिद्धि माध्यम के माध्यमत जी का साइट है त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट शब्दात त्याची कल्पना येईल जे निर्बंध आहेत ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची आपल्याला तोडावीच लागेल आणखी तोडण्यासाठी आपण राज्यात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करतो आहोत म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं तरी रात्री जमावबंदी करत होतो आता मात्र आपल्याला पुढचे किमान पंधरा दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता पूर्ण बंद मी टाळणं म्हणत होतो आता ते पूर्ण बंद करावं लागणार आहे कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाही आहे मी तर विनंती करतोय की हे मी नियम सांगतोय पण मला आपल्याकडनं उलटं पाहिजे की जसं एक शब्द आहे जनता कर्फ्यू जनता ठरवते की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही तसं तुम्ही ठरवायचं आहे की नाही आहे आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट तर मग मीच कारण नसताना घराबाहेर पडणार नाही मी आता करोनाला मदत करणार नाही मी सरकारला मदत करणार मी माझ्या नागरिकांना मदत करणार आपल्याला आता प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की कोणाला मदत करायची करोनाला मदत करायची की करोनाविरुद्ध लढणाऱ्या सरकारला आणि माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मदत करायची हा निर्णय आता ज्याने त्यांनी घ्यायचा आहे की करोनाला मदत करणारे कोण आहेत आणि कोरोना विरुद्ध लढणारे कोण आहेत करोना वा करोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत हे आता आपल्याला आता कळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणे इतर सेवा बंद राहतील सकाळी सात ते रात्री आठ सकाळी सात ते रात्री आठ ह्या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत एक गोष्ट मी म्हणून सांगतोय की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही होत म्हणजे लोकल्स बंद करत नाही होत बस सेवा बंद करत नाही होत मात्र त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतिआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील आणि त्यातून त्या, त्या चालू का ठेवतोय तर जीवनावश्यक सेवा सुविधा देणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी आहे आपले सफाई कामगार आहेत त्यांना कुठेही तसं आपण सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम घरी राहा आणि शहर स्वच्छ करा घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा नाही त्यांना संकट असो वा नसो आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवश्यक कॅटेगरी कोणती धरलेली आहे आपण साहजिकच आहे रुग्णालये आहेत दवाखाने आहेत वैद्यकीय विमा औषधी कंपन्या औषधी दुकाने वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत वाहतूक सप्लाय चेन आहे लस उत्पादक व वाहतूक करणारे कारण लस उत्पादक त्यांच्यासाठी वायल्स लागतात त्यांचे कारखाने उघडे राहतील त्यांची वाहतूक येणं ये जा करणारी वाहनं आहेत ती चालू राहणार आहेत मास्क जंतुनाशक उत्पादक वितरक वैद्यकीय कच्चा माल सगळे त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत म्हणजे आपले कृषीची जनावरं आली शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं त्यांची दवाखाने हे उघडे राहतील शीतगृहे वेअरहाऊसिंग हवाई वाहतूक रेल्वे बस ऑटो विविध देशांची राजनैतिक कार्यालये नंतर तोंडावरती पुन्हा पावसाळा आलेला आहे एप्रिल तर अर्धा गेला येत्या दीड महिन्यामध्ये पाऊस येणार पावसाळ्याची जी काही कामं आहेत ती पावसाळी पूर्वच करावी लागतात तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळी पूर्वीची जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील त्याच्यानंतर बँक्स रिझर्व्ह बँक इंडिया आणि त्यांच्याशी संबंधित सगळे सेवी सेबीने मान्यता दिलेली कार्यालय दूरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे ह्या सगळ्या गोष्टी ई कॉमर्स असेल ह्या सगळ्या आहेत त्याच्यानंतर अधिस्वीकृतीधारक पत्रकार त्यांना सुद्धा आपण यातनं त्यांना मुभा दिलेली आहे जाणे येण्याची पेट्रोल पंप चालू राहतील पेट्रोलियम उत्पादन आहेत कार्गो सेवा डेटा सेंटर्स आय टी सेवा शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो हे आहेत बरेच आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याची संपूर्ण मी आता वाचत नाही आहे पण ह्या गोष्टी ह्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मा आपल्याकडे येतील त्याबरोबर आता अपलोड पण केल्या जातील तेवढ्या आणि तेवढ्याच चालू राहतील बाकीची कृपा करून मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही सुद्धा जिथे जिथे तुमच्या साईट्स आहेत एक तर त्या साईटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा त्यांना उगाच तिथून त्यांच्या घरी त्यांच्या घरातून तिथे म्हणजे कोविड ची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये होऊ देऊ नका त्यांच्या माध्यमातून कुठे कोविड पसरू देऊ नका त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या जर का तर तुमच्या कॅम्पसमध्ये सुविधा नसेल पण काही उद्योग असे का आहेत की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे ठीक आहे तो कारखान्यात येईल तिथून त्याच्या वसाहतीत जाईल तिथून पुन्हा इकडे एवढ्या पुरतं वाहतुकीची व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर तुमचा उद्योग चालू ठेवायला काही हरकत नाहीये आपल्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी सगळ्या सगळे ये जा सगळी ये जा ही थांबवायची आहे म्हणून कृपा करून अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला पाहिजे आता हॉटेल्स रेस्टॉरंट यांना सुद्धा आपण त्यांच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील आणि टेकअवे व होम डिलिव्हरी एवढंच करता येईल कर्मचाऱ्यांना लसीकरण आता हे बंधनकारक आहे रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांना सुद्धा त्यांना आपण का परवानगी देतोय की अनेक गोरगरीब असे आहेत की ज्यांच्याकडे एकेका खोलीत ते पाच पाच सात सात आठ आठ लोक राहतात एका खोलीत लो एवढे लोक राहतात त्यांच्याकडे स्वयंपाकगराचीच सोय नाही मग बाहेर त्यांना खावं लागतं आणि मग ते खाणार कुठे जर रेस्टॉरंट्स आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण टेकअवे घरी ने पार्सल नेण्यासाठी परवानगी देत असू तर रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांना सुद्धा सकाळी सात ते रात्री आठ ह्या वेळेमध्ये तिथल्या तिथे नाही त्यांनी सुद्धा ते पॅक करून जो कोणी गोरगरीब येईल त्याला ते देण्याची व्यवस्था करावी आपल्याला गर्दी टाळायची आहे आणि अनावश्यक वाहतूक तर नाहीच पाहिजे